भारतात जंगल सफारी म्हणलं की डोळ्यासमोर बरेच नॅशनल पार्क येतात, जसे जिम कॉर्बेट, बांधवगड, कान्हा, पेंच. पण पटकन आठवतं ते म्हणजे शाळेत पाठ केलेलं नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, म्हणजेच TATR. आणि हेच नॅशनल पार्क आमच्या खूप महिन्यांपासून बकेट लिस्टवरती होतं आणि ती टिक ऑफ करायची संधी आत्ता आम्हाला मिळाली. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं नागपूर सोयीचे असल्याने आम्ही दुरंतो पकडून सकाळी नागपूरला पोचलो. साधारण 2.5 ते 3 तासाचा प्रवास असल्यामुळे आम्ही ऑन द वेज ब्रेकफास्ट केला आणि 11 च्या आसपास आमच्या ठरलेल्या रिसॉर्टवर पोचलो. तर सफारीसाठी आम्हाला 2:30 वाजता रिसॉर्टवर जिप्सी घ्यायला आली. आजचं आमचं गेट होतं जुनोना गेट. ताडोबा हे भारतातील एकमेव असं टायगर रिझर्व आहे की जिकडे मोबाईल फोन्स आतमध्ये अलाउड नाही आहेत. सो आपल्याला जाताना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी कॅमेराची सोय करून जावी लागते. जर आपापली अशी ही सोय होत नसेल तर गेटच्या बाहेरही रेंटवरती कॅमेराज अवेलेबल असतात. त्याचे चार्जेस साधारण 700 रुपये पर सफारी असे असतात. जसजशी झूम लेन्स वाढत जाईल तसतसे चार्जेस पण वाढत जातात. हे गेट बफर झोनमध्ये येतं. आम्हाला अशी माहिती मिळाली होती की बफर झोनमध्येच सध्या सायटिंग जास्ती होत आहे, म्हणून आम्ही बफर झोनमधलं हे गेट चूज केलं. ही आमची पहिली सफारी असल्यामुळे आम्ही होप करत होतो की आम्हाला टायगर सायटिंग नक्की होईल, आणि ते आम्हाला झालंही. पण जेव्हा सफारी झाली तेव्हा हे लक्षात आलं की जेव्हा टायगर सायटिंग होतं तेव्हा जितकी मजा येते तितकीच मजा आधी त्याला ट्रॅक करण्यात येते. सफारीची वेळ ही 4 तासांची असते आणि पहिला साधारण 1.5-2 तास फक्त मुवमेंट ट्रॅक करण्यात जातो, पण तीही मजा काही वेगळीच असते. कुठे अलार्म कॉल्स येत आहेत का, कुठे मुवमेंट दिसतीये का, हे बघण्यात गाईड आणि ड्रायव्हर खूप बिझी असतात. आणि त्याच्यानंतर मग गाईड आपसात विचारायला लागतात की कोणाला कुठे मुवमेंट दिसतीये का, कुठे अलार्म कॉल्स येत आहेत का. आणि मग त्या दिशेने सगळ्या जिप्सीजचा प्रवास चालू होतो. टायगरच्या शोधात असतानाच आमच्या समोर आलं ते म्हणजे एक भलं मोठं अस्वल, स्लॉथ बेअर. अगदी आमच्या समोरून क्रॉस झालं आणि मग झाडात जाऊन स्क्रॅच करायला लागलं. मग त्याला तिकडेच सोडून आम्ही पुढे निघालो वाघाच्या शोधात. पण वाघ लगेच थोडी दिसणार होता. मग आमच्या समोर आला इंडियन बायसन, म्हणजेच रानगवा. त्याची ताकद एवढी की एका SUV सुद्धा पलटी मारेल. हाच रानगवा जर सिटीमध्ये रस्त्यात दिसला तर पळताभुई थोडी होईल. दोन मोठे प्राणी दिसल्यावर आता मात्र उत्सुकता होती ती वाघाची. पण इतक्यात समोर आलं ते सांबर डिअर, म्हणजेच लक्षात आलं वाघ आसपास नाही आहे. आम्ही थोडेसे उदास झालो, पण नंतर सांबर डिअरला शांतपणे चरताना बघून
त्याला थोडा वेळ ऑब्झर्व करण्याचं ठरवलं, फोटोग्राफी केली आणि मग पुढे निघालो. खरं तर सांबर डिअरचा कॉल हा वाघासाठी सगळ्यात अक्युरेट असतो आणि तो तिकडे एवढा शांतपणे खातोय म्हटल्यावर वाघ तिकडे असण्याची शक्यता अगदी शून्यच होती. त्यानंतर पुढे जाताना गाईडला कुठून तरी सिग्नल आला की एका लेकपाशी सोनम टायग्रेस आहे. यावेळेस वाजायला आले होते 4, म्हणजे आमची अर्धी सफारीची वेळ संपली होती. आता आम्ही खूप आशा लावून बसलो होतो की तिकडे तरी आम्हाला सायटिंग झालंच पाहिजे आणि आम्ही लेकच्या दिशेने वेगाने निघालो. अक्षरशः ड्रायव्हरनी गाडी पळवली आणि आम्ही लेकपाशी जाऊन पोहोचलो आणि शोधू लागलो कुठे सोनम दिसतीये का. तो खरं तर सोनमचा एरिया नव्हता, ती तिची टेरिटरी नव्हती, पण तिला 3 कब्ज आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून शिकारीच्या शोधात ती या लेकपर्यंत येऊन पोचली होती. आम्ही बघत होतो की त्या गवतानी भरलेल्या लेकमधनं सोनम कधी बाहेर निघतीये. 2 माणसांच्या उंची एवढं गवत होतं. सोनम आत कुठेतरी खाली बसलेली होती. अगदी खालनं चालत गेली तरी वरचं गवत काही हलत नव्हतं, त्याच्यामुळे सायटिंग खूप अवघड होतं. गाईडनी आणि ड्रायव्हरनी तिकडेच वेट करायचं ठरवलं, कारण सायटिंगमधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कॉल आल्यावर त्याच्या इकडे वेट करणं. आम्ही जवळजवळ पाऊण तास तिकडे थांबलो होतो आणि सोनम कधी बाहेर येते याची वाट बघत होतो, कारण ही खबर मात्र नक्की होती की तिकडे सोनम आहे, त्याच्यामुळे वेट करायला काहीच वाटत नव्हतं. म्हणलं
सोनमला लेकमध्ये पाणी पिताना बघितलं. ती जितक्या ग्रेसफुली बाहेर आली गवतातनं तेवढ्याच ग्रेसफुली निघूनही गेली. तिला बघताना आम्ही तिच्या प्रेमातच पडलो आणि ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघतच राहिलो. आणि हे लक्षातच आलं नाही की सफारीची वेळही संपत आली आहे. तेव्हा गाईडनी आठवण केली आणि आम्हाला निघायला लागलं. आणि अशा प्रकारे आमची आजची जुनोना गेटची आफ्टरनून सफारी ही संपली. आणि जंगलात दिसलेल्या असंख्य गोष्टींची आठवण मनात साठवून आम्ही रिसॉर्टच्या दिशेने निघालो. आणि दुसऱ्या दिवशी दिसणार होता आम्हाला तारू, म्हणजेच अगरझरी झोनमधला सगळ्यात बलदंड वाघ.